मोखाडा पालघर जिल्हा पोलीस दल व युथ फॉर पीपल संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने तसेच पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतून मोखाडा तहसील कार्यालयात जनसंवाद अभियान अंतर्गत तालुक्याच्या विविध भागातील जवळपास 52 गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांना मोफत सायकलिंगचे वाटप करण्यात आले. अधीक्षक बाळासाहेब पाटील व युथ फॉर पीपल संस्थेचे नारायण व्यंकटेश यांच्या हस्ते सायकल वाटप उपक्रम यशस्वी झाला. या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना बाळासाहेब पाटील यांनी सांगितले की युथ फॉर पीपल ही संस्था गेल्या 10 वर्षापासून गरजूंना मदतीसाठी कार्यरत आहे. प्रत्येक गावात पोलीस पाटील हे कौतुकास्पद काम करीत आहेत. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी सांगितले की शालेय मुलांना मोफत सायकल वाटप केली, यात मुलींना शाळेत ये जा करण्यासाठी सोयीस्कर ठरणार आहे. मुलगी शाळेत गेलीच पाहिजे, कारण आपल्या जिल्ह्यात बऱ्याच भागात बालविवाहामुळे अनेक मुलींनी आपला जीव गमावला आहे. हे कुठेतरी थांबले पाहिजे. पोलीस यंत्रणा कार्यवाही करणारच, परंतु आपली मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर तिचे लग्न झाले पाहिजे अशी आशा निकम यांनी सांगितले. विक्रमगड विधानसभेचे आमदार सुनील भुसारा यांनी बोलताना सांगितले की सामाजिक कार्य प्रत्येक पुढारी आपापल्या क्षेत्रात करीत असतो. पुढारी फक्त राजकीय क्षेत्रात नसून प्रत्येक क्षेत्रात असतो व खरं तर पालघर पोलीस दल पोलीस कार्य बजावत आहेत. त्याचप्रमाणे एक सामाजिक कार्य सुद्धा जनसंवाद अभियान अंतर्गत करीत आहेत. शालेय मुलगी जी काही सायकल मोफत वाटप केली त्याबद्दल आपले अभिनंदन व कौतुक करीत आहे. यावेळी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, युथ फॉर पीपल संस्थेचे नारायण व्यंकटेश, जिल्हा परिषद पालघर अध्यक्ष प्रकाश विक्रमगड, विधानसभा आमदार सुनील भुसारा, अपो अधीक्षक विनायक नरळे, युथ फॉर पीपल संस्थेचे नारायण व्यंकटेश, दीपकजी, तहसीलदार मयूर चेंगले, उपविभागीय पोलीस अधिकारी गणपत पिंगळे, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी धनंजय तायडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप गीते, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमनाथ ढोले, मोखाडा उपसभापती प्रदीप वाघ, पत्रकार संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पालवे, संतोष चौथे, जमशेद शेख, प्रल्हाद कदम, डॉक्टर मिठाराम कडव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी ब्युरो टीम रिपोर्ट महाराष्ट्र.